शमनेवाडी इचलकरंजी रस्ता कामासाठी 80 लाखाचा निधी मंजूर। खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे विशेष प्रयत्न, रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ। शमनेवाडी तालुका चिक्कोडी येथील बस स्थानकापासून ते इचलकरंजी चिक्कोडी रस्त्याला जोडणारा कागे मळ्यापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ रविवार तारीख 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चिक्कोडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार अण्णासाहेब जोल्ले, ज्येष्ठ नेते जयकुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी जेसीबी मशीनचे पूजन ज्येष्ठ नेते व माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत यांच्या हस्ते, तर ग्रामपंचायत उपाध्यक्ष भाऊसाहेब खोत, महाळाप्पा पुजारी, अण्णासाहेब तारदाळे, अण्णासाहेब भेंडवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे, बापूसाहेब शिंदे, अभिषेक खोत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी खासदार अण्णासाहेब जोल्ले बोलताना म्हणाले, लोकसभेच्या कार्यक्षेत्रात रस्ते निर्माणासाठी केवळ एकच योजना आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री सडक योजना। यांच्या माध्यमातून चिक्कोडी लोकसभा मतदारक्षेत्रात टप्प्याटप्प्याने रस्त्याची कामे पूर्णत्वास नेण्यात येत आहे। आज सन 2021-22 सालातील 50 54 4 337 01 154 जिल्हा व इतर रस्ता सुधारणा योजनेअंतर्गत शमनेवाडी बस स्थानकापासून ते चिक्कोडी इचलकरंजी रस्त्याला जोडणारा कागे मळ्यापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटर अंतराचा रस्ता रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण ह्या कामासाठी तब्बल 80 लाखाचा निधी खासदार फंडातून मंजूर करण्यात आला आहे। या कामाचे मक्तेदारी म्हणून रवी सावोजी चिक्कोडी हे काम पाहणार आहेत। पुढील काळात शमनेवाडी परिसरातील उर्वरित विकास कामाबरोबरच ते कामही पूर्ण होणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी युवा नेते जितेश खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ गौराबाई गावडे, सदस्य मंजुनाथ कांबळे, महावीर पुजारी, सोमनाथ कोळी, सुभाष पाटील, श्रीकांत नसलापुरे, सचिन कांबळे, अजित खोत, प्रकाश उमाजी, आनंद माने, भरमा पुजारी, कुमार बेडगे, सुभाष लाड, रावसाहेब नागावे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।